नमस्कार मित्रांनो न्यू के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदमध्ये जी मेगा भरती सुरू झालेली आहे त्या संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांसंबंधितसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो हे जे प्रश्न आहे हे ओल्ड एक्झाममध्ये परत परत रिपीट झालेले म्हणजे परत परत विचारण्यात आलेले आहे आणि अशाच प्रश्नांची निवड करून हे व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहे त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तसेच मित्रांनो त्याआधी आपण जे महत्त्वाचे जे पदे आहेत त्याविषयी माहिती पाहूया म्हणजे ज्या पदांसाठी जास्त जास्त कॅन्डिडेट अप्लाय करत आहेत त्या पदांविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया बघा मित्रांनो पहिलं जे पद आहे ते म्हणजे आरोग्यसेविका तर आरोग्यसेविकासाठी जिल्हा परिषदमध्ये टोटल पाच हजाराच्या वरती जागा आहेत आणि तिची जी वेतन श्रेणी असेल ती पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशेपर्यंत तसेच दुसरं पद होतं आरोग्यसेवक पुरुषासाठी होतं तर आरोग्यसेवक पुरुष सहाशेच्या जा वरती जागा आहेत आणि वेतनश्रेणी सेम दोघांची म्हणजे पाच हजार दोन दोनशे ते वीस हजार दोनशेपर्यंत तिसरं पद होतं आरोग्यसेवक हंगामे फवारणी कर्मचारी एकवीसशेच्या वरती जागा या जिल्हा परिषद भरतीमध्ये आहेत आणि पगार आहे पाच हजार दोन दोनशे ते वीस हजार दोनशे म्हणजे तिघा तिघे जे पदे आहेत त्यासाठी जे वेतन श्रेणी ती सारखी मित्रांनो आणि ग्रेड पे जे असेल ते चोवीसशे रुपये तर अशा पद्धतीने आरोग्यसेवक आरोग्यसेवक सेविका आणि आरोग्यसेवक हंगामी फवारणी कर्मचारी हे जे महत्त्वाचे पदे आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली तसं मित्रांनो लवकरात लवकर या भरतीसाठी अप्लाय करायची इतरही भरपूर प्रमाणात पदे आहेत म्हणजे पशुधन पर्यवेक्षक आहेत तसेच म्हणजे ग्रामसेवक वगैरे आहेत जे जे पदे आहेत सगळ्या पदांसाठी लवकरात लवकर अप्लाय करायचे आहे कारण की शेवटची तारीख सोळा एप्रिल देण्यात आलेली आहे म्हणून ज्यांनी अप्लाय केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करा व अभ्यासाला सुरू करा तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून असे लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त हे होत जातील चला मग पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न मित्रांनो जागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा करतात तर पर्याय दिले बारा मार्च बारा एप्रिल बारा जून बारा मे तर आन्सर आहे बारा मे म्हणजे पर्याय क्रमांक चौथा जागतिक परिचारिका दिन बारा मे रोजी साजरा करतात दुसरा प्रश्न खालीलपैकी कशात प्रतिज्ञांचे प्रमाण सर्वात जास्त असते बघा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक किंवा दोन क्वेश्चन विचारत असतो आणि त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट्सद्वारे द्यायचे असतं तर या क्वेश्चनचे आन्सरसुद्धा तुम्हाला कमेंटद्वारे द्यायचे तर लवकरात लवकर कमेंट करायचे आहे तिसरा प्रश्न पाहूया लोहच्या हो अभावी पाई कोणता विकार जडतो लोहच्या हो लोह जे असते लोहच्या हो अभावी पाई कोणता विकार जडतो तर चार पर्याय दिलेत बघा मुलादूस रात आंधडेपणा अनिमिया आणि गलगंट तर याचे उत्तर आहे ॲनिमिया एनिमिया तर लोहाच्या अभावी ॲनिमिया हा विकार जडतो पर्याय क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित नाही आयुष्यमान साक्षरता दर दोई उत्पन्न लोकसंख्या बघा मित्रांनो तर याचे आन्सर आहे लोकसंख्या पर्याय क्रमांक चौदा मानव विकास नि निर्देशांक हा लोकसंख्या या घटकावर आधारित नाही पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित नाही बघा इथं दिलं होतं मानव विकास निर्देशांक आणि पुढं दिलं आहे जागतिक आरोग्य निर्देशांक तर जागतिक आरोग्य निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित नाही तर पर्याय दिले टोकियो न्यूयॉर्क जिनिवा लंडन तर याची उत्तर आहे टोकियो जागतिक आरोग्य निर्देशांक हे टोकियो या घटकावर आधारित नाही पुढचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे किती लोकसंख्यामागे एक अंगणवाडी केंद्र असते पर्या दिले आहेत पाचशे हजार पंधराशे ते दोन हजार तर मित्रांनो याचे आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन सर्वसाधारणपणे पंधराशेच्या वरती लोकसंख्यामागे एक अंगणवाडी केंद्र असते पुढचा प्रश्न आहे डासावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या आड्या मारण्यासाठी खालीलपैकी चार पर्याय दिले आहेत आ, की डासावर नियंत्रण करण्यासाठी खालीलपैकी जे आड्या असतात त्या मारण्यासाठी काय वापरतात तर खाली चार पर्याय दिलेत बघा टिनोसाइड मॅलिथिऑन सल्पॉस आणि फॉस्फरस बघा याचे आन्सर आहे सेकंडवाला मॅलिथिऑन जे डासावर नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते पुढचा प्रश्न आहे चिकनगुन्हे हा टिंबटिंबजन्य आजार आहे कवक परजीवी कीटक जीवाणू आणि विषाणू त्याचे आन्सर आहे विषाणू चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अंगणवाडीत खालीलपैकी कोणत्या वयापर्यंत मुले असतात सहा वर्ष पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष बघा मित्रांनो अंगणवाडीत जी असते त्यामध्ये किती वर्षापर्यंत जी मुलं असतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं सहा वर्षपर्यंत पुढचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे किती लोकसंख्या मागे एक आरोग्यसेवक महिला काम करते पाच हजार सात हजार नऊ हजार बारा हजार तर सर्वसाधारणपणे पाच हजार पर्याय क्रमांक पहिला दिला बघा पाच हजार लोकसंख्येमागे एक आरोग्यसेवक महिला काम करते पुढचा प्रश्न आहे भारतातील माता मृत्यूच्या सर्वात प्रमुख कारण कोणते बघा भारतातील ज्या माता असतात म्हणजे आई त्यांच्या मृत्यूचे सर्वात जा प्रमुख कारण कोणते तर याचे आन्सर आहे रक्त म्हणजे पर्याय क्रमांक चौथा रक्तस्राव रक्तस्रावामुळे जास्त महिला मैले, महिलांचा मृत्यू हा होत असतो पर्या क्रमांक चौथा पुढचा प्रश्न आहे दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यातच प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना के सुरू केली आहे सुरक्षित जन्म योजना जननी सुरक्षा योजना बालिका समृद्धी योजना हस्त अस्पताल जन्म योजना त्याचे उत्तर आहे जननी सुरक्षा योजना पर्याय क्रमांक दुसरं पुढचा प्रश्न आहे अंगणवाडीतील मुलांना दररोज जे पूरक पोषण आहार दिला जातो त्यात किमान किती ग्रॅम प्रतिने असणे आवश्यक आहे ते प जे अंगणवाडीमध्ये जे आहार भेटतो मित्रांनो त्यामध्ये किती टक्के प्रथिने असणे म्हणजे किती ग्रॅम प्रथिने असणे आवश्यक आहे तर चौदा ग्रॅम सात ग्रॅम अठरा ग्रॅम आणि दहा ग्रॅम त्याचे उत्तर आहे चौदा ग्रॅम पर्याय क्रमांक पहिला पुढचा प्रश्न आहे डासावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या जातीच्या माशाची पैदास केंद्र उभारली जातात बघा मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे हा की गप्पी मासे जे असतात ते पाळल्यामुळे डासावर नियंत्रण ठेवता येते त्याचे आन्सर आहे पर्याय क्रमांक तिसरा गप्पी मासे पुढचा प्रश्न लहान मुलांना कोणत्या जीवनसत्वाच्या मात्रा जीवनसत्वाची मात्रा नऊ ते छत्तीस महिने कालावधीत ठराविक अंतराने दिली जाते जीवनसत्व ड जीवनसत्व क जीवनसत्व जीवन जीवन अ आणि जीवनसत्व ब उत्तर आहे जीवनसत्व अ लहान मुलांना नऊ ते छत्तीस महिने कालावधीमध्ये जीवनसत्व ची जी जीवन मात्रा असते ती ठराविक अंतराने दिली जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती लस दिल्यावर मूल जास्त रडते पोलिओ डी पी टी गोवर बी सी जी तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा डी पी डी पी डी म्हणजे मित्रांनो डी पी डी जी, जी ही, ही जी लेस लस आहे ही दिल्यानंतर मुलं जास्त रडतात आणि याचा अर्थ असा आहे की ही जी लस आहे ती दोन महिने ते पंधरा वर्षाच्या आतमध्ये दिली जाते ही लस तर याचा अर्थ असं असतो की डी म्हणजे हा डिप्थिरिया आणि टी म्हणजे पॅटोसिस आणि सॉरी पी म्हणजे पॅटोसिस आणि टी म्हणजे टेंटनस टेंटनस तर अशा पद्धतीचा अर्थ आहे मित्रांनो तर ही जे लस जे म्हणजे जेव्हा पोर मुलगा मोठा होतो तेव्हा त्याला ते जो खासीचा जो म्हणजे खोकल्याचा जो, जो प्रॉब्लेम होतो त्यासाठी ही लस विशेष दिली जाते म्हणजे खोकल्याच्या जा म्हणजे जो आपण बोलतो कोरडा किंवा जास्त मोठ्या प्रमाणात खोकला येतो कपचे जे प्रॉब्लेम येतात त्यासाठी जी ही लि लस दिली जाते ही लस दिल्यानंतर जे असे प्रॉ प्रॉब्लेम येतात ते जास्त प्रमाणात येत नाही तर अशा पद्धतीने ही जी लस आहे ही दिल्यावर मूल जास्त रडतात त्याची उत्तर आहे डी पी डी पुढचा प्रश्न आहे नांदेड जिल्हा ज्या आरोग्य उपसंचालनालयाच्या कार्यक्षेत्रात येतो त्या आरोग्य उपसंचालकाचे मुख्यालय कोठे आहे पर्याय दिले लातूर नागपूर औरंगाबाद आणि नांदेड बघा मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय करत असणार त्या जिल्ह्यासंबंधी तुम्हाला तीन किंवा तीनपेक्षा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय करतायत त्या जिल्ह्याविषयी माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे आणि त्या जिल्ह्याविषयी माहिती तुम्ही त्याचे अपडेट घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेत संबंधित कुठलाही प्रश्न विचारण्यात आला त्याचे आन्सर तुम्हाला देता येईल तर मित्रांनो याचे आन्सर आहे लातूर जे आरोग्य उपसंचालकाचे मुख्यालय आहे ते लातूर येथे आहे पुढचा प्रश्न आहे मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते खाली पर्याय दिलेले आहेत आणि मित्र मित्रांनो हे जे पर्याय आहेत हे कंटेन दिलेले आहेत खाली म्हणजे जे आपण औषध देतो त्याचे कंटेंट खाली दिले आहेत म्हणजे उदाहरणार्थ एरिथोमायसिन तसेच प्रायमाकिन सप्लोनामाइट हे जे आहेत एक कंटेन आहेत आणि म्हणून इथं दिले मलेरिया झालेल्या रुग्णालयाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते खालील दोन जे आहेत एरिथोमाइसिन हे अँटीबायोटिक म्हणतो आपण त्या प्रकारच्या मित्रांनो तर याचे आन्सर आहे पर्याय क्रमांक तिसरं प्रायमाकीन हे जे कंटेनचे जे औषध असतं ते मलेरिया झालेल्या रुग्णालयाला उपचारासाठी दिले जाते पुढचा प्रश्न आहे कायद्यानुसार लग्नाच्या वेळी मुलीचे वय कमीत कमी किती असणे आवश्यक आहे अगदी सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक का दुसरा कायद्यानुसार अठरा वर्ष असणे गरजेचे असते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जलसंजीवनी मध्ये खालीलपैकी कोणते घटक नसतो जलसंजीवनी जे असतं ओरल रिहायड्रेशन सोल्युशन त्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो तर सोडियम पोटेशियम कॅल्शियम आणि ग्लुकोज च त्याचे उत्तर आहे कॅल्शियम जलसंजीवनीमध्ये कॅल्शियम हा घटक नसतो पुढचा प्रश्न आहे जीवनसत्व कचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते संत्रा आवळा मोसंबी लिंबू तर जीवनसत्व कचे प्रमाण सगळ्यात जास्त आवळा यामध्ये असतं म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या कर्मचारी आरोग्य उपकेंद्रावर काम करतो मलेरिया वर्कर प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुष्ठरोग तंत्रज्ञ मल्टीपर्पज वर्कर त्याची उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा जो खालीलपैकी जो मल्टीपर्पज वर्कर असतो तो आरोग्य उपकेंद्रावर काम करतो पर्याय क्रमांक चौथा पुढचा प्रश्न आहे क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे रक्त तपासणी शारीरिक तपासणी थुंकीची सूक्ष्म जंतूसाठी तपासणी क्षय किरण तपासणी त्याचे अनुसार आहे थुंकीचे सूक्ष्म जंतूसाठी तपासणी क्षयरोगासाठी निदान अचूकपणे करण्यासाठी ही पद्धत अगदी योग्य आहे तर पर्याय क्रमांक तीस पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न पाणी शुद्धी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये ती पावडर ताजी असताना क्लोरिनचे प्रमाण किती असते तर चाळीस तेहतीस पंचवीस आणि वीस त्याचे उत्तर आहे तेहतीस जे क्लोरीनचे प्रमाण असते ते तेहतीस असते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इम्पॉर्टंट जे प्रश्न होते त्याविषयी माहिती पाहिली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो